ॲग्रिगेटचे गुणधर्म. मोठ्या प्रमाणावर ॲग्रिगेटचे वैशिष्ट्य व गुणधर्मावर काँक्रीटचे गुणधर्म व कामगिरी अवलंबून असते. सामान्यतः काँक्रीटसाठी वापरण्यात येणारा ॲग्रिगेट स्वच्छ, कठीण, मजबूत, योग्य आकार दिलेला व योग्य प्रकारे ग्राइंडिंग केलेला असावेत. तसेच त्यामध्ये माती अथवा सेंद्रिय पदार्थ मिसळलेले नसावेत, ज्यामुळे चिरा पडणे, फुगणे, मऊपणा येणे, हळूहळू निघणे यासारखे भौतिक व रासायनिक बदल होतात. काँक्रीटसाठी ॲग्रिगेटचे गुणधर्म खालीलप्रमाणे. ॲग्रिगेटची ताकद. काँक्रीटची ताकद त्यामध्ये असणाऱ्या ॲग्रिगेटच्या ताकदीपेक्षा जास्त नसते. सामान्यतः ॲग्रिगेटची ताकद मोजण्यासाठी ॲग्रिगेटवर 3 चाचण्या घेतल्या जातात. ॲग्रिगेट क्रशिंग स्ट्रेंथ, ॲग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू, 10% फाईन व्हॅल्यू. त्यापैकी क्रशिंग व्हॅल्यू टेस्ट जास्त लोकप्रिय आहे. तरीसुद्धा 10% फाईन व्हॅल्यू टेस्टमध्ये 12 mm चाळणीतून खाली पडणारे व 10 mm चाळणीवर राहणारे ॲग्रिगेट चाचणीसाठी घेतात. त्यापैकी 10% ॲग्रिगेट बारीक होण्यासाठी आवश्यक वजन काढले जाते. ही चाचणी जास्त विश्वासार्ह आहे. IS-नुसार झीज असणाऱ्या पृष्ठभागाशिवाय अन्य ठिकाणी वापरायचे काँक्रीटमधील ॲग्रिगेटची क्रशिंग व्हॅल्यू 45%पेक्षा जास्त नसावी. तर झीज असणाऱ्या पृष्ठभागासाठी वापरण्यात येणाऱ्या काँक्रीटमधील ॲग्रिगेटची कमीत कमी व्हॅल्यू 10 ton, तर झीज नसणाऱ्या पृष्ठभागासाठी वापरण्यात येणाऱ्या काँक्रीटमधील ॲग्रिगेटची कमीत कमी व्हॅल्यू 5 ton असावी. जेव्हा ॲग्रिगेटची मोठ्या प्रमाणात झीज होणार असेल तेव्हा टणकपणा व कठीणपणा हे ॲग्रिगेटचे अन्य संबंधित मेकॅनिकल गुणधर्म आहे. कठीणपणा. झीज होण्याविरोध करण्याच्या ॲग्रिगेटच्या प्रवृत्तीला ॲग्रिगेटचा कठीणपणा असे म्हणतात. IS-2386 वर्णन केल्याप्रमाणे लॉस एंजिल्स मशीन वापरून ॲग्रिगेट ॲब्रेजन व्हॅल्यू काढून हा कठीणपणा मोजता येतो. ॲग्रिगेट ॲब्रेजन व्हॅल्यू झीज असणाऱ्या पृष्ठभागासाठी 30%पेक्षा जास्त नसावी, तर झीज नसणाऱ्या पृष्ठभागासाठी 50%पेक्षा जास्त नसावी. टणकपणा. आघातामुळे बिघाड, अपयशी होण्यास विरोध करण्याच्या ॲग्रिगेटच्या प्रवृत्तीस ॲग्रिगेटचा टणकपणा असे म्हणतात. IS-2386 ॲग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू काढून ॲग्रिगेटचा टणकपणा मोजता येतो. झीज असलेल्या पृष्ठभाग सोडून अन्य ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या काँक्रीटमधील ॲग्रिगेटची इम्पॅक्ट व्हॅल्यू 45%पेक्षा जास्त नसावी, तर झीज असलेल्या पृष्ठभागासाठी वापरण्यात येणाऱ्या काँक्रीटमधील ॲग्रिगेटची इम्पॅक्ट व्हॅल्यू 30%पेक्षा जास्त नसावी. ॲग्रिगेटच्या कणांचा आकार व पोत. भौतिक गुणधर्म, उदाहरणार्थ आकार, पोत व खडबडीतपणा ताज्या काँक्रीटच्या कार्यसुलभतेवर किंवा मोबिलिटीवर परिणाम करतात. तसेच मॉर्टर व ॲग्रिगेट यामधील बॉन्ड परिणाम करतात. यापूर्वी पाहिल्याप्रमाणे ॲग्रिगेटचे वर्गीकरण गोलाकार, अनियमित, अँग्युलर आणि प्लँकी अशा 4 गटात केले जाते. गोलाकार ॲग्रिगेटचा आवश्यक कार्यसुलभता मिळण्यासाठी पाणी, सिमेंट पेस्ट कमी लागते. पाण्याची आवश्यकता 5-10% कमी होते. तसेच वाळूचे प्रमाण 3-5% कमी होते. तर दुसऱ्या बाजूला क्रशर ॲग्रिगेट वापरल्यास मजबूत ॲग्रिगेट मॉर्टर बॉन्डमुळे दाब सहन करण्याची ताकद 10-20%पेक्षा जास्त मिळते. पाणी सिमेंट गुणोत्तर 0.4 कमी असल्यास ही वाढ 38%पर्यंत असते. ॲग्रिगेटचे कण फ्लॅकी असल्यास त्याच्या पृष्ठभागाचे गुणोत्तर व आकारमान यांचे गुणोत्तर जास्त येते व कार्यसुलभता जाणवी इतकी कमी होते. फ्लॅकी ॲग्रिगेटचे एक पातळीत दिशेत राहण्याची प्रवृत्ती असते. पाणी व हवेचे व्हॉइड्स त्याखालील राहतात. सामान्यतः कोर्स ॲग्रिगेटच्या फ्लँकीनेस इंडेक्स 25%पर्यंत असावा. ॲग्रिगेटचा गुळगुळीतपणा अथवा खडबडीतपणाचे मोजमाप म्हणजे पृष्ठभागाचा पोत होय. ॲग्रिगेटच्या पृष्ठभागाचा पोत डोळ्यांनी तपासून ठरवितात. पृष्ठभागाचे वर्गीकरण काचेसारखे गुळगुळीत, गुळगुळीत, कणीदार, खडबडीत व मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे पृष्ठभाग या गटात केले जाते. ॲग्रिगेट व सिमेंट पेस्टमधील बॉन्डची ताकद पृष्ठभागाच्या पोतावर अवलंबून असते. ॲग्रिगेटच्या पृष्ठभागाचा
खडबडीतपणा व पृष्ठभागाची पाणी झिरपू देण्याची क्षमता यावर ॲग्रिगेटमधील बॉन्डची बॉन्डही अवलंबून असते. खडबडीत व पाणी झिरपू देणारे पृष्ठभाग असणारे ॲग्रिगेट हे गुळगुळीत पृष्ठभाग असणाऱ्या ॲग्रिगेटपेक्षा सिमेंट बॉन्ड 75% वाढवितात, ज्यामुळे कॉन्क्रीटची दाब सहन करण्याची ताकद व फ्लेक्चरल स्ट्रेंथ 20% वाढते. पृष्ठभागामध्ये पाणी झिरपल्यामुळे सिमेंट पेस्ट ॲग्रिगेटकडून शोषून घेतली जाते व चांगला बंध निर्माण होतो. काही ॲग्रिगेट जरी गुळगुळीत दिसत असेल तरीही ते खडबडीत पृष्ठभाग असलेल्या ॲग्रिगेटपेक्षा मजबूत बॉन्ड निर्माण करतात हे यांचे शक्य आहे. फाईन ॲग्रिगेटचा आकार व पोत हे त्यामधील व्हॉइड्स नियंत्रित करतात, त्यामुळे मिश्रणासाठी पाण्याच्या आवश्यकतेवर जाणविण्यास इतका परिणाम करतात. योग्य आकार पृष्ठभागाचा पोत व योग्य ग्रेडिंगची उत्पादित वाळू दगड बारीक करून तयार केलेल्या वाळूच्या वापराने कमीत कमी व्हॉइड्स असणारे व उच्च कार्यसुलभता असणारे मिश्रण तयार करणे शक्य होते. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. दिलेल्या आकारमानातील घनरूप नमुन्याचे वजन व त्याच तापमानातला तेवढ्याच आकारमानाच्या पाण्याचे वजन यामधील गुणोत्तरास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असे म्हणतात. ॲग्रिगेटच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा उपयोग कॉन्क्रीट मिक्स डिझाईन कॅल्क्युलेशनसाठी होतो. प्रत्येक घटकाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहीत असल्याने त्याच्या वजनाचे रूपांतर घन आकारमानात करता येते. ॲग्रिगेटचा दर्जा व गुणधर्माबाबतीतले मौल्यमान माहिती स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमुळे मिळते. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असल्यास ॲग्रिगेट कठीण व मजबूत असतात. विशिष्ट प्रकारच्या ॲग्रिगेटचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नमूद केल्यापेक्षा कमी अथवा जास्त असल्यास ॲग्रिगेटचा आकार व ग्रेडिंग बदलते. बल्किंग ऑफ सँड. वाळूच्या पृष्ठभागावर काही ठराविक प्रमाणापर्यंत असलेल्या पाण्यामुळे वाळूच्या आकारमानात वाढ होते, त्यास बल्किंग ऑफ सँड असे म्हणतात. वाळू ओली झाल्यानंतर वाळूच्या प्रत्येक कणाभोवती पाण्याचे पातळ आवरण तयार होते व वाळूचा प्रत्येक कण वेगळा होतो, त्यामुळे वाळूचे आकारमान वाढते म्हणजे वाळूचे बल्किंग होते. वाळूमध्ये वजनाच्या 5-6% पाणी असल्यास कोरड्या वाळूच्या आकारमानात होणारी वाढ 18-38% पर्यंत असते, परंतु जेव्हा पाण्याचे प्रमाण 10%पेक्षा जास्त होते तेव्हा वाळूचे आकारमान म्हणजेच बल्किंग कमी होऊ लागते. जेव्हा वाळू पाण्याने पूर्णपणे भरलेली असते तेव्हा वाळूचे आकारमान कोरड्या वाळूच्या आकारमानाइतके असते. बारीक वाळूचे बल्किंग कोर्स वाळूपेक्षा जास्त असते. जर वाळूचे मोजमाप आकारमानाने केले व बल्किंगचा विचार केला नाही तर मिक्समध्ये वाळूचे प्रमाण कमी होईल, कारण ओल्या वाळूचे आकारमान कोरड्या वाळूपेक्षा जास्त असते. कमी वाळूमुळे कॉन्क्रीट सेग्रिगेशन व हॉनिकॉम्बिंगची शक्यता वाढेल. कॉन्क्रीटची कॉन्टिटी कमी तयार होईल. अशा परिस्थितीमध्ये वाळूचे आकारमान बल्किंगच्या टक्केवारीमध्ये वाढविणे आवश्यक आहे. जर वाळूचे आकारमान बल्किंगच्या प्रमाणात वाढविले नाही व 15% बल्किंग असल्यास तर एकास दोनास चार प्रमाणित कॉन्क्रीट मिश्रण प्रत्यक्षात 1:1-74:4 या प्रमाणात मिळेल. बल्किंग 15-30% पर्यंत वाढल्यास कॉन्क्रीटच्या ताकदीमध्ये 14% पर्यंत वाढ होते. जर मिक्स डिझाईनमुळे मध्ये वाळूच्या बल्किंगचा विचार केला नाही तर कॉन्क्रीटच्या ताकदीमध्ये 25% पर्यंत फरक पडू शकतो. बल्क डेन्सिटी. ॲग्रिगेटच्या प्रति एक आकारमानाच्या वजनास बल्क डेन्सिटी असे म्हणतात. बल्क डेन्सिटी किलोग्राम पर लिटर या एककात मोजतात. ॲग्रिगेट मापामध्ये किती दाट आहे यावर त्याची बल्क डेन्सिटी अवलंबून असते. कणाचा आकार, माप, ग्रेड ऑफ ॲग्रिगेट व ॲग्रिगेटमधील पाण्याचे प्रमाण हे बल्क डेन्सिटीवर परिणाम करणारे घटक आहे. बल्क डेन्सिटीवर कणाच्या आकाराचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. दिलेल्या कोर्स ॲग्रिगेटचे बल्क डेन्सिटी जास्त असल्यास त्यामधील व्हॉइड्सचे प्रमाण कमी असते की जे वाळू व
सिमेंटने भरवायचे असतात. त्या प्रकाराच्या ॲग्रिगेटच्या बल्क डेन्सिटीची तुलना सामान्यतः घनतेशी करून ॲग्रिगेटच्या दर्जाचा अंदाज घेतला जातो. या आधारे ते ॲग्रिगेट कोणत्या प्रकारच्या कॉन्क्रीटसाठी वापरावे ते ठरवितात. बल्क डेन्सिटीचा उपयोग प्रमाणाचे रूपांतर वजनात व आकारमानात करण्यासाठी होतो. वाळूमध्ये सिल्ट, माती आणि इतर फाईन मटेरियल, सिल्ट, क्रशर्स, डस्ट हे ॲग्रिगेटमधील ॲग्रिगेटमधील किंवा वाळूमधील पृष्ठभागावर आवरणाच्या स्वरूपात असतात, ज्यामुळे ॲग्रिगेट व सिमेंट पेस्ट यांच्यामध्ये योग्य बाँडिंग होत नाही. कॉन्क्रीटला समाधानकारक ताकद व टिकाऊपणा प्राप्त होण्यासाठी चांगल्या ॲग्रिगेट सिमेंट बॉन्डची आवश्यकता असते. सिल्ट किंवा फाईन डस्ट जास्त प्रमाणात असल्यास ॲग्रिगेटच्या पृष्ठभागात वाढ होते. मिश्रणातील ॲग्रिगेटचे कण ओले करण्यासाठी आवश्यक पाण्याच्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे कॉन्क्रीट किंवा कॉन्क्रीटची ताकद व टिकाऊपणा कमी होतो.